नमस्कार, मी अक्षय कुंडेकर, कृषी प्रधान टीव्हीच्या स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आपल्या परिसरातील काही विशेष घडामोडी स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये. यावर्षी सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली असताना विदर्भातील काही भागांमध्ये पावसाने पाठ फिरवली. सोयाबीन पीक थोड्याफार प्रमाणात का होईना चांगल्या प्रकारे बहरून आले होते, परंतु आता सोयाबीनला शेंगा लागण्याच्या अवस्थेत पिकांवर चक्रभुंगा व खोडकिड्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सोबतच पावसाअभावी मुळकुज या शेंगांमुळे बऱ्याचशा शेतातील सोयाबीनचे पीक जळून गेले आहे. कृषीप्रधान टीव्हीने शेतकऱ्यांप्रती आपली बांधिलकी जपत कृषीप्रधान टीव्हीचे कार्यकारी संचालक व मुख्य संपादक धीरज मानमोळे यांनी वर्धा जिल्ह्यामधील आर्वी तालुक्यात जळगाव बेलोरा या गावाच्या परिसरातील शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्यांचं निराकरण कसे करता येईल, सोबतच कृषी अधिकाऱ्यांसोबत भ्रमणध्वनीद्वारे थेट शेताच्या बांधावरून संवाद साधत शेतकऱ्यांसाठी काय मदत व उपाययोजना करता येईल हे जाणून घेतले. सर नमस्कार, धीरज मानमोळे बोलतो कृषी प्रधान टीव्ही मधून. सोयाबीन वर काहीतरी एक व्हायरल म्हणजे एक रोग असं समजतं आणि काही शेतकऱ्यांची फंगल अटॅक आहे. तो फंगल मी गेलो होतो काल, मी गावा आलो काल तिथं. तो रूट रॉटचा प्रॉब्लेम आहे तो, नाही का? म्हणजे फंगल अटॅक झाला. ते मुळकुच नाही का, मुळकुच मुळकुचचा अटॅक आहे तिथं. ते फंगल ते काही बुरशी दिसून आली तिथं, नाही का? आणि ते आपलं जसं ते मूळ असे मुळ मूळ त्याच्यामध्ये मूळ सरतो आणि मुळाचे साल दिसते का, आणि झाड असं अशोकासारखं स्वयं झाड अशोकासारखं दिसतं. अशोकासारखं वाढते त्याचे सिमटम मेन आणि तिथे आढळून आलं मला. तर त्याचं कसं आहे, त्याचा कंट्रोल म्हणजे एवढं फास्ट होत नाही. कुठलंही तुम्ही फवारून ते कंट्रोल होत नाही. त्याला एकच उपाय करता येईल, त्याला ते झाड उपला लागतील आणि झाडं ते पेटून द्यावं लागतील. याच्यामध्ये सर मग त्या शेतकऱ्याला काही असं सर्वे करून काही नुकसान भरपाई, जसं आपण क्रॉप इन्शुरन्स नाही नुकसान नुकसान भरपाई कधी भेटणार जेव्हा ते हे करणार काय, विमा काढला असेल तर. विमा काढला असेल तर त्याचा पंचनामा होईल, त्याने तक्रार करायची. असं काही नुकसान भरपाई नाही देता त्याच्यात. म्हणजे क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातूनच ते होऊ शकतो. क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून आपण पंचनामा करून तसं करून देऊ रिपोर्ट. बरोबर, ठीक. अशा या कठीण परिस्थितीत कृषी प्रधान टीव्ही आपली बांधिलकी व तत्परता सदैव कायम ठेवते. अशा या कार्यासाठी शेतकऱ्यांनी संपादक धीरज मानमोळे यांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, वर्धा.